शहर की ताजा खबरें देखने के लिए इन बीसीएन न्यूज को यूट्यूब पर लाइक करें, सब्सक्राइब करें, साथ ही बेल आइकन दबाना ना भूले। नमस्कार सर्व दर्शकांचं, आम्ही परत एकदा स्वागत करतो या महाचर्चेमध्ये। अशा विविध चर्चांना आपण आजपर्यंत समोर गेलेलो आहे। आजचा जो विषय आहे तो परत आपण चित्रपटसृष्टी आणि नाट्यसृष्टीशी निगडीत घेतलेला आहे। आजचा विषय आहे चित्रपटसृष्टी आणि नाट्यसृष्टीवर कोरोनाचे उमटणारे पडसाद। आज या चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी आमच्या ज्या पॅनलमध्ये आमचे जे गेस्ट आहे मी त्यांची आपल्याशी ओळख करून देऊ इच्छितो। आमच्यासोबत नागपूरहून आहेत ज्येष्ठ रंगकर्मी संजय भाकर सर, सर आपलं स्वागत। आपल्या सोबत आहेत देवेंद्र दोडके सर, सर आपलं देखील स्वागत। आमच्या सोबत आहे संजय कोलते सर, मी यांचं सुद्धा स्वागत करतो आहे या कार्यक्रमामध्ये। संजय कोलते सर आपलं स्वागत। आमच्या सोबत आहे संचिता कुलकर्णी, नाट्यसृष्टीच्या कलावंत, आणि आमच्या सोबत आहे आमचे मित्र नागपूरचे हरहुंडरी कलावंत राजेश चिटणीस, आणि आमच्या सोबत आहेत पुण्याहून डॉक्टर आलोक मिश्राजी। चला चर्चेला सुरुवात आपण सरळ करूया। चित्रपटसृष्टी आणि नाट्यसृष्टीवर होणारे जे कोरोनाचे पडसाद आहेत ते कशा प्रकारे उमटलेले आहेत, सुरुवातीला मी सर्वांना रिक्वेस्ट केले। संजय सर तुमच्यापासून मी सुरुवात करतोय, आपल्याला थोडीशी आपल्या अल्प आपला परिचय करून द्यायचा आहे आणि आपलं मत या विषयावरती व्यक्त करायचं आहे। सरळ बोलणार आहेत आता संजय भाकरे सर। गेले 30-35 वर्ष मी नाटक क्षेत्रामध्ये काम करतो। नागपूरच्या अनेक राज्य नाट्य स्पर्धा असो किंवा एकांकिका स्पर्धा असो या माध्यमातून मी भूमिका करत आलेलो आहे। गेल्या 8 वर्षापासून स्वतःचं संजय भाकरे फाउंडेशन सुरू केलंय, त्या माध्यमातून नवीन कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून देतो आणि त्यांच्या एकांकिका नागपूरच्याच रंगमंचावरती सादर करतो। साधारणतः 43 एकांकिका आतापर्यंत झाल्या आहेत, 5 मोठी राज्य नाट्य स्पर्धा झाली आणि या सगळे फ्रेश कलावंतांना घेऊन सादर केलेल्या आहेत। आता 50 एकांकिकडे वाटचाल करतो। व्हेरी गुड सर। गेल्या 3 महिन्यापासून कोरोनामध्ये आम्ही नागपूरच्या दृष्टिकोनातून विचार जर केला, कलावंतांचा विचार जर केला, तर अनेक कलावंतांची रोजीरोटी हिरावल्या गेलेली आहे। या माध्यमातून अगदी प्रकर्षाने सांगतो की ज्या कलावंतांची पोटं या रंगभूमीच्या एकंदरीत सगळ्या कलेवरती डिपेंड आहे ते बेवारस झाल्यासारखे वाटतं समोर, कारण त्यांच्या हाती काम नाही आहे। बरोबर, त्यांनी काम द्यावं ती माणसं स्थिर होऊन बसलेली आहेत तेव्हा ते काही करू शकत नाही। सरकारी आदेश झालेले आहे, कोरोनामध्ये आपण कुठेही अडचणीत येऊ नये या दृष्टीने प्रत्येकाने प्रत्येकाचं आयुष्य सांभाळण्यासाठी या क्षेत्रापासून थोडेसे घरात बसलेले आहे, पण ज्यांची रोजीरोटी त्या क्षेत्रामध्ये झालेली आहे त्यांना कुठची उपजीविकेची साधनं नाही आहे, अशा कलावंतांना या संकटामध्ये प्रचंड वेदना होते याची मला पूर्ण जाणीव। मदतीचे हात ज्या पद्धतीने यायला पाहिजे या कलावंतांच्या रोजीरोटीसाठी ते अजूनपर्यंत शासकीय दृष्टिकोनातून काहीच सुरू झाले नाही आहे। मुंबईच्या हा प्रवास जो आहे कलावंतांचा आणि एकूणच ह्या सृष्टीशी निगडीत सर्व तंत्रज्ञ म्हणा किंवा बॅकस्टेज आर्टिस्ट म्हणा सगळ्यांना ह्या परिस्थितीमध्ये एक अत्यंत एक कठीण परिस्थितीतून जावं लागत आहे। सगळे हेल्डअप झाले, यांना कामच नाही आहे। ठीक आहे। विशेषतः नागपूरच्या रंगभूमीचा जेव्हा आपण विचार करतो ही ग्लॅमराइज नसलेली रंगभूमी आपण घेऊन काम करतो, त्याच्यामुळे हाऊसिंग स्तरावरती काम करणाऱ्या माणसांची प्रचंड यातना आहे। ठीक आहे संजय सर, आपण डिटेलमध्ये याच्यावरती बोलणार आहेत। मी आता येतोय संजय कोलते सरांकडे। कोलते सर आपलं काय म्हणणं आहे सर आपल्या अल्पशा परिचयानंतर आपलं मत ह्या विषयावरती आम्ही इच्छुक आहोत जाणून घ्यायला। नमस्कार, मी संजीव कोलते। 1980 पर्यंत मी नागपूरच्या रंगमंचावर काम केलं आणि 81 नंतर मी मुंबईमध्ये आलो। मुंबई व्यावसायिक रंगमंचावर मी नट म्हणून काम केलं, त्याच्यानंतर अनेक सिरियल्स केल्या। या गेल्या 40-35 वर्षाच्या कालखंडामध्ये अनेक सिरियल्स मराठी हिंदी गुजराती सिरियल केल्या आणि जवळपास 30 चित्रपट केले, ज्यात तानी रंगकर्मी कॅम्पस कट्टा वगैरे 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 आहे। करोना बद्दल जर बोलायचं झालं तर मुळामध्येच चित्रपट इंडस्ट्री म्हणा किंवा रंगमंचाची इंडस्ट्री म्हणा हे असं अस्थिर माध्यम पहिलेपासूनच राहिलेलं आहे। इथे रोज तुम्ही प्रयत्न करा, रोज मेहनत करा, रोज करा, नाव मिळालं तर ते टिकवण्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागते। कोरोना आल्यापासून असं झालेलं आहे की म्हणजे असं तर की ज्यांना बिचाऱ्यांना पोहता येत नव्हतं त्यांना सुद्धा सांगायचं प्रवाहात उडी मार रे, उडी मार, हातपाय हलवायचे, थोडं असं असं करायचं म्हणजे येईल, जमून देईल, काही तुला डुबू देत नाही, मरू देत नाही, पोहता येईल। पण प्रॅक्टिकली जेव्हा हा कोरोनाचे प्रॉब्लेम सुरू झाले तेव्हा गेल्या 3 महिन्यापासून प्रचंड हाल आहेत मुंबईमध्ये, खूप जास्त आहेत। व्यावसायिक रंगमंचावर खूप हाल आहेत, टी व्ही मालिका म्हणा किंवा चित्रपट म्हणा, हजारो लाखो कामगार अक्षरशः बेरोजगार झालेले आहेत।
कारुण न्याय सगळीकडे, कारण दुसरं कोण काहीच करू शकत नाही, आपण हेच करू शकतो. माझे स्वतःचे 3 पिक्चर पोस्ट प्रोडक्शनला तयार आहेत. एका पिक्चर मध्ये देवेंद्र पण आहे, म्हणजे पिक्चर पूर्ण आहेत, फक्त डबिंग राहिलं होतं आणि ते मार्च मध्ये आम्ही करणार होतो आणि तेव्हा लागलं हे लॉकडाऊन सुरू झालं आणि अत्यंत भीषण अशी अवस्था आहे. आपलीच माणसं त्यांना मदत करतात थोड्या बहुत प्रमाणात, पण ती पुरेशी नाही, मोठ्या प्रमाणात नाही पुरेशी नाही. कारण म्हणजे माझं असं स्वतःच मत असं आहे की देशामध्ये सर्वात जास्त दुर्लक्षित जर कुठली इंडस्ट्री असेल, इंडस्ट्री म्हणतो आपण याला, इंडस्ट्री म्हणतो त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटला अतिशय मोठा रेव्हेन्यू दिला जातो. काही झालं तिथे, काही झालं फौज सीमेवर, काही झालं कलाकार आपले बिचारे गाणे गायला तिथे जातात. कुठे पूर आला, महापूर आला किंवा अकाळ पडला, तिथे बिचारे कलाकार लोक जातात. लोकांचं हे डिझास्टर झालं तिथे जातात. एकूणच सामाजिक जबाबदारीचं भान देखील इथल्या कलावंतांचं ठेवलेलं आहे आतापर्यंत. प्रचंड आहे. इव्हन कोरोनामध्ये सुद्धा अनेक कलाकारांनी मदत केली, पण कलाकारांबद्दल शासनाच्या मनामध्ये, सेंट्रलला असो स्टेटमध्ये असो, इतकं सुद्धा त्यांच्या मनात जाणीव नाही की आपल्या इंडस्ट्रीबद्दल कोण बोलतच नाही. रस्त्यावरून जाणाऱ्या, पायी जाणाऱ्या युपीमधल्या कामगारांबद्दल, सगळ्यांबद्दल बोलतात, पण कलाकारांबद्दल, त्यांच्या आयुष्याबद्दल, त्यांच्या व्यवसायाबद्दल, तिथल्या उपासमारीबद्दल, तिथल्या दुःखांबद्दल कोणी बोलत नाही. हे लोक इतके एहसान फरामोश आहेत की कलाकारांचा प्रत्येक ठिकाणी वापर करून घेतात. हे लोक कलाकारांना उभं करतात, त्यांच्याकडनं डोनेशन मिळवतात. अक्षय कुमारनी यांनी त्यांनी बिचारांनी टेलिव्हिजनवर प्रोग्राम पण केले, डोनेशन मागितले. पण कलाकारांसाठी 22 लाख करोड की काय ते मोदींनी दिले, त्यातले त्यांनी 1 लाख करोड तरी इंडस्ट्रीला दिले का? अत्यंत महत्वाचा प्रश्न तुम्ही सर उपस्थित केलेला. भीषण अत्यंत विचित्र लोक आहेत. मी तुम्हाला सांगतो, आपण लहानपणापासून ऐकलो हे मेरे वतन के लोगो लता मंगेशकर गायले आणि नेहरूंच्या डोळ्यात पाणी आलं. अरे काय पाणी आलं, इथे पाण्याच्या पुरात कलाकार वाहून गेलेत पिढ्यान पिढ्या. शासनाच्या डोळ्यात काही पाणी येत नाही. हे खूप भावनिक गोष्ट सर तुम्ही बोललेला आहात. मी आता येतोय देवेंद्र दाबलेलो आहे या बिलकुल तुमच्या भावना बिलकुल बरं. बोला. सेंट्रल गव्हर्नमेंट असो स्टेट गव्हर्नमेंट असो, हे लोक अत्यंत विचित्र आहेत. हे लोक का कोण बोलत नाही आणि इतर प्लॅटफॉर्मचे लोक का बोलत नाही की कलाकारांबद्दल कोणाच्याही मनात किंचित सुद्धा संवेदना नाही यांच्याबद्दल. ढोर गाई मांजरी कुत्र्यांबद्दल पण आहे सर. आज आपण जे बिलकुल बरोबर आहे संजय सर, तुमचं आपल्या ह्या भावनाच प्रशासनापर्यंत किंवा त्या सरकारपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्नाचा हा एक छोटासा आमचा प्रयत्न आहे सर. मी आता येतोय देवेंद्र दोडके सरांकडे. सर, नाट्यसृष्टी सिनेसृष्टी या दोन्हीशी आपण बिलकुल ग्राउंड लेवलपासून जोडलेले आहात, काय म्हणाल सर? आपल्या अल्पशा परिचय देऊन आपण भाषेवरती आम्ही अपेक्षित करतो. नमस्कार, मी देवेंद्र दोडके. गेल्या 20 वर्षापासून झाडेपट्टी रंगभूमीवर नट म्हणून कार्यरत आहे आणि सायमल्टेनियसली मी मुंबई चित्रपट क्षेत्रात तिथे रंगभूमीवर संघर्ष करतोय. बऱ्यापैकी नाही म्हटलं तरी आज नावाला 2 चित्रपट 5 चित्रपट लागलेली आहे, एक मालिका लागलेली आहे आणि संघर्ष सुरूच आहे. लॉकडाऊनमुळे आज मला वाटते 86 दिवस झाले प्रत्येकजण घरातच बसलेला आहे. प्रत्येकालाच हा प्रॉब्लेम आहे आणि नाही असं नाही, नटांच्या आयुष्यात असे 86 दिवस बरेचदा आले की काम नाही मिळत. पण मुद्दा हा आहे की त्यावेळी कुणीतरी काम करत होतं, एक आशा होती, पण आता नटाची आशाच संपलेली आहे, बॅकस्टेज वर्करची आशाच संपलेली आहे. त्यांनी काय करावं? संजीव सरांनी, कोलते सरांनी उत्तम मुद्दा मांडला की फिल्म इंडस्ट्री हा दर्जा अजूनपर्यंत शासनाने फिल्म इंडस्ट्रीला दिलेला आहे की नाही हा मोठा प्रश्न आहे. म्हणायला इंडस्ट्री आहे पण दर्जा आहे का? आणि एखादा SMS द्यायचा असेल किंवा तुमचं इलेक्शन आलं तर तुम्हाला रॅलीमध्ये कलावंत पाहिजे असेल, या गोष्टीसाठी कलावंत पाहिजे. अरे आपलं काम आहे, शासनाचं काम आहे, मोठमोठे पुढारी हे म्हणून आमचा उपयोग करून घेतात. पण खरं त्यांना गरज असते. आस्था गायक सगळ्यांसाठी पॅकेज झालं, फ्रीलान्सर म्हणून आपलं आयुष्य कंठत असलेल्या या नटमंडळीसाठी एकातरी पुढाऱ्यांनी ही घोषणा केली आहे, हा मुद्दा मांडला. अत्यंत गंभीर अशी परिस्थिती, नट कसे जगतात. खर तर नट असा आहे की भीक मागू शकत नाही आणि उपाशी राहू शकत नाही आणि मुलांसाठी काय करणार. बरोबर, त्याच्याही मागे त्याचा परिवार आहे. त्यांनी जे तुम्हाला हसवलं रडवलं आतापर्यंत, तर त्याचं दुःख त्याचं सुख याच्याकडे सध्या कोण लक्ष देणार, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. मी येतोय आता संचिताकडे. संचिताजी, आपला अल्पसा परिचय आणि आजच्या ज्या विषयावरती आपलं भाष्य आम्ही अपेक्षित करतो आपल्याकडनं. नमस्कार, मी संचिता कुलकर्णी.
आधी रेडिओ जॉकी आरजे म्हणून मीडियाशी संबंध होता, आता गेले काही वर्ष हिंदी मराठी मालिकेतून मी व्ह्युअर्सना भेटते आणि सगळ्यांनीच ऍक्च्युली खूप छान मुद्दे मांडले आहेत. तर मला यावर हे बोलावं असं वाटेल, काही दिवस आधी ना माझ्या वाचण्यात आलं, मी एक वॉलपेपर वाचला ज्यावर असं लिहिलं होतं की आता तरी जागे व्हा आणि आता तरी आर्टिस्टना त्यांचा वेल डिझर्व रिस्पेक्ट द्या. कारण आता जेव्हा लॉकडाऊन झालंय जेव्हापासून तेव्हा सगळेजण आर्टिस्टकडे जात आहेत, तर ते कुठल्या माध्यमांनी, तर काही पुस्तकं वाचली जात आहेत, बरेच सिनेमे बघितले जात आहेत, बऱ्याच मालिका परत रिरन होत आहेत, बरेच जुने शोज परत बघितले जात आहेत. जे काही माध्यम आहेत ज्याच्यामुळे खरं जगणं सोपं होत आहे, ते सगळं होत आहे ते आर्टिस्टमुळे होत आहे. तर आता त्यांना, आता तरी तो त्यांना जो त्यांचा रिस्पेक्ट ते डिझर्व करतात तो द्यायला हवाय. आणि सरांनी मुद्दा मांडला तसा खरं आहे, कधी कधी काय होतं ना असं म्हटलं जातं, अरे इंडस्ट्रीत तुम्हाला सतत कुठे काम असतं, बरोबर आहे, ट्रान्झिशन होत असतं, पण निदान त्या ट्रान्झिशन मध्ये ना एक होप असते की चला आता एक नवीन प्रोजेक्ट करणार आहे किंवा आता काहीतरी नवीन काम आमच्या हाती येणार, किंवा ती एक आशेची किरण असते की पुढे आता बस टनलचा डार्क एंड हा संपणारच. पण आता असं झालंय की लिटरली इतकी भीषण परिस्थिती आहे की सगळं असं स्टँड स्टीलला आलंय. आणि सर म्हणाले तसं की एंटरटेनमेंट क्षेत्राला आय थिंक खूपच असं म्हणजे बघू सगळ्यात लास्ट बघितला जाईल, किंवा बाकी सगळ्यांना असं म्हटलं जातं की अरे 9 to 5 वाल्यांना त्यांचं त्यांची फॅमिली असते, त्यांचं घरदार असतं, पण खरं कलाकारांना ही पॅशन असो किंवा हॉबी असो पोटासाठीच ते पण करत असतात. आणि सर म्हणाले तसं SMS थ्रू किंवा रॅलीज मध्ये सगळीकडे आर्टिस्ट आधी हवे असतात. मग आता अशा या परिस्थितीत आर्टिस्टकडे बघणं मला असं वाटतं ते पण प्रायोरिटाइज करून केलं पाहिजे या क्षेत्रासाठी, असं कुठेतरी कुठेतरी त्यांचा सुद्धा विचार करण्यात आला पाहिजे. हो ठीक आहे, मी आता येतोय राजेश चिटणीस. राजेश चिटणीस म्हणजे एक हरहुन्नरी कलावंत, कायम हसणारा, कायम हसवणारा, आणि मला असं वाटतं की तो हा जेव्हा या जगात आला त्यावेळेस सुद्धा याने कुणाला कुणा गुदगुल्या करतच आला असेल, बरोबर राजेश? तर आता गुदगु तर आता आता जे हे बाबांना विचारावं लागेल म्हणजे बाबांना मी विचार बाबांनी मला सांगितलंय, बाबांशी मी जेव्हा बोललो होतो त्यावेळेस बाबांनी मला सांगितलंय काय हे हास्य, हे हास्य आताही कायम आहे. येस, नमस्कार. सर्वप्रथम मी माझा परिचय करून देतो. मी राजेश चिटणीस आणि नागपुरातील व्यावसायिक रंगभूमी, मुंबईतील काही व्यावसायिक रंगभूमी, त्याच्यानंतर मराठी चित्रपट, हिंदी चित्रपट या क्षेत्रातनं कार्यरत आहे. माझ्या नकलांच्या कार्यक्रमामध्ये मी नेहमी नकलांच्या शेवटी जाताना एक लोकांना एकच म्हणतो की लाख लाख डोळ्यांवर आम्हा कलाकारांचं राज्य असतं, आमच्या जखमा पुसून तुम्हाला हसवण्याचं आम्हाला भाग्य असतं हे नेहमी म्हणत असतो मी. पण आज अशी वेळ आलेली आहे की त्या ज्या शासनाने आपली आमची कोरोनाची ही महामारी आलेली आहे त्या कोरोनात आमच्या कलाकारांकडे जे लक्ष द्यायचं आहे तर सगळ्यात शेवटची प्रायोरिटी कलावंतांची म्हणजे सांस्कृतिक क्षेत्राची ठेवलेली आहे. कुठे मंदिरासाठी फंड उभारायचे आहेत तर कलाकार लागतो, कुठल्या शाळेसाठी फंड उभारायचा आहे तर कलाकार असावा लागतो, म्हणजे इव्हन पोलीस वेलफेअर फंडासाठी जर काही कार्यक्रम हवा असेल तर तिथेही कलाकारच लागतो. पण मग त्या कलाकाराची ही आता दशा का? कारण की रंगभूमीवरचे जे पुढे काम करणारे आहेत ते करतात आहेत, त्यांनी चार पैसे त्यांच्या पद्धतीने जमवून ठेवलेले असतील, तेच आता त्यांना कामात येतात आहे, ही गोष्ट निराळी. पण त्या रंगभूमीच्या मागे जी काम करणारी लाईट करणारी मंडळी आहे, तंत्रज्ञ आहे, नेपथ्यकार आहेत, बाकीची छोटे छोटे स्पॉट बॉयज वगैरे आहेत, नाही एकच नाही तर कितीतरी साखळ्या असतात अशा मिळून झालेल्या. बरोबर, त्या लोकांकडे बघणार कोण? आणि शेवटी मायबाप आपलं हे सरकारच आहे तर सरकारलाच आपण म्हणणार ना. पण त्या सरकारने आपल्याकडे जर दुर्लक्ष केलं तर आपण जायचं कुठे? हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे आणि त्यांनी लक्ष द्यावं ही एवढी आशा आहे आणि अपेक्षा. ठीक आहे, कोमते सर, माझा एक प्रश्न तुम्हाला आहे की आपण शासनाकडे गेलो का या विषय घेऊन? शासन आपल्याकडे नाही येणार आहे हे मानून चला आपण, पण आपण शासनाला काही असं प्रपोजल दिलेलं आहेत का? किती किती वर्ष प्रपोजल आहे? वर्ष नाही, आताची गोष्ट बोलत आहे मी, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बोलत आहे. भरपूर झाले प्रपोजल झाले, त्यांच्याकडे अप्लिकेशन झाल्या, झूम मीटिंग झाल्या, सगळं झालं. जसं आता या मी तिचं नाव विसरलो, सुबोध भावेनी गेले होते आता, ही नाही बऱ्याच जणांनी मीटिंग केल्या. आणि मीटिंग काय करायचे तुम्हाला कळत नाही का? तुमच्या आजूबाजूला कलाकार नाही का? मला सांगा, शिवसेनामध्ये सुद्धा आज मोठे मोठे कलाकार आहे. आज अमोल कोल्हे सारखा माणूस तिथे आहे, आहे की नाही? मोठे मोठे कलाकार, तुम्हाला सांगावं का लागतं? म्हणजे तुम्हाला बाकीच्या याचं सांगावं लागत नाही कलाकारांचं? हे अनेक वर्षांपासून आहे, आजचं नाही आहे.
आलोक सर शिवसेनेची आपली एक संस्था सुद्धा सिनेमाशी निगडीत कामगारांची. या वेळा पण गव्हर्नमेंटला दिलं आहे की भाई कलाकारांना मदत झाली पाहिजे, त्यांच्यासाठी हे केलं पाहिजे, पण काही नाही यांना अजून होत नाही त्याच्यावर काही. चित्रपट महामंडळामध्ये मुंबईमध्ये जे बाकीच्या लोकांनी मदत केली आहे ती पॅकेज वाटल्या जातात, शासनाने नाही दिली. कलाकार म्हणून अनेक लोक अनेक आपल्या जे आहेत स्पॉट बॉईज आहे, लाईट बॉईज आहे, या लोकांना प्रॉब्लेम असा आहे ना की हे आपण कोणाला मागूही शकत नाही, कोणाकडे हात जोडू शकत नाही. आणि कलाकारांना मान मागायची गरज नाही, तुम्हाला द्यायला पाहिजे. मान हा मिळवायचा असतो, मागायचा नसतो. आम्ही ठीक आहे, बिलकुल करायला पाहिजे, बिलकुल करायला पाहिजे. आणि हे अपेक्षित का माझा सन्मान करा माझा? अरे तुम्हाला इतर उपाशी दिसतात, तुम्हाला कलाकार उपाशी नाही दिसत. पण कोलते सर एक कोलते सर एक गोष्ट अशी पण आहे ना की जे बाळ रडताना दूध त्यालाच मिळतं असं एक म्हटलं जातं, ते काही उगाच नाही म्हटलं जात. रडायचं? अरे रडतातच आहे बाळ अनेक वर्ष झाली रडतात आहे. मग काही सावत्र झाली असं समजायचं? नाही नाही, ही जी आईनी आहे यांनी ऑलरेडी सांगितलं की आमच्या सौख्याचं मुलगा आहे. आपल्या याच्यामध्ये कुठल्याही मिनिस्ट्रीमध्ये सेंट्रल मिनिस्ट्री असो सेंट्रल अहो, तुम्ही एक गोष्ट सांगतो सर तुम्हाला देवेन भाऊ लक्षात ठेवा की या आज आज अशी अवस्था आहे की लोकांनी म्हणजे मंत्र्यांनी किंवा कुठल्याही गव्हर्नमेंट, मला गव्हर्नमेंटचं काही देणं घेणं नाही, बीजेपी असो काँग्रेस असो शिवसेना, मला त्याशी सरकार टोटल सरकारनी आज गेल्या 4.5 ते 5 वर्षापासून कमीत कमी 3.5 ते 4 लाख कलाकारांचं पोट कापून टाकलं, कारण दूरदर्शनच बंद केलं या लोकांनी. बरोबर सर, दूरदर्शन बंद केलंय. तुम्हाला माहिती आहे याची कल्पना काय? कारण ज्या लोकांना प्रायव्हेट चॅनलमध्ये काम मिळत नाही, अनेक दूरदर्शनवर दूरदर्शनच्या सिरियलवर जगणारी अशी एक कलाकारांची ग्रुप आहे, त्यांची पोटं कापली त्या लोकांनी. आणि मंत्रालयामध्ये बसणारे जे मिनिस्टर आहेत ते सगळे मुंबईच्या इंडस्ट्रीतनं मोठे होऊन तिकडे गेलेले आहेत. अरे तुम्हाला बघायला पाहिजे, तुम्हाला बोलते सर. आणि तुम्ही दूरदर्शन संपवून टाकलो, दूरदर्शनच संपवून टाकलं, पूर्ण दूरदर्शन संपवून टाकलं या लोकांनी. त्यामुळे कलाकारांना मग तुम्हाला आज का आठवण येते? आज तुम्हाला मोठे मोठे लोक तुमचे तुमच्या याचे पक्षाचे स्पीकर होऊन कलाकार लोक का पाहिजे तुम्हाला? आणि म्हणजे कुठे ना कुठे त्याचा कलाकारांचा आपल्या आपल्या काम आपल्या वैयक्तिक किंवा आपल्या पक्षाच्या याच्यासाठी कलाकारांचा एक वैयक्तिक उपयोग म्हणजे दुरुपयोग करून घेणं. बोला बोला. पुण्याच्या या सरांनी प्रश्न विचारला, मी एक आठवण करून देऊ इच्छितो की प्रशांत दामलेंनी किंवा चित्रपटवाल्यांनी चित्रपट महामंडळांनी अनेक कंप्लेंट दिल्या आहेत की नाट्यगृहाच्या चित्रपटगृहाच्या सिंगल स्क्रीनच्या नाट्य थिएटरच्या अवस्था इतक्या वाईट आहेत की तिथे घुशी फिरतात, बाथरूम चांगले नाही, टॉयलेट चांगले नाही, मेकअप रूम सत्यानाश झालेला आहे, अनेक वर्षांचं रडगाणं आहे, अजून काहीही होत नाही. होत की नाही? काही होत नाही. तर कोरोनामध्ये असं बोलते सर, काय करणार? बोलते सर, आपण आता स्पेसिफिक कोरोना बद्दल बोलूया. कोरोना हा विषय तर आहेच. अहो तुम्ही हे बोलतोय की अदरवाईज लक्ष दिलं नाही तर कोरोनामध्ये काय लक्ष देणार आहे लोक आपल्याकडे? आणि मग आता आपण लोकांनी कोलते सर आपला हा जो प्रश्न आहे, मी आता संजय भाकरे सर आणि देवेंद्र दोडके सरांना एक प्रश्न असा विचारू. आपण थोडासा इंडस्ट्री विभागूया, नाट्यसृष्टी आणि सिनेसृष्टी. आता नाट्य मी माझा प्रश्न पहिले समजून घ्या. नाट्यसृष्टीमध्ये तुम्ही नाट्यसृष्टी ही टोटली लाईव्ह वरती अवलंबून आहे, म्हणजे तुम्ही एक नाटक बसवायचं, त्याच्यावर प्रचंड मेहनत घ्यायची आणि ते प्रेक्षकांसमोर प्रस्तुत करायचं, म्हणजे तिथे तुम्हाला एक प्रेक्षक वर्ग असा समोर लागतो. आता इथून पुढे ह्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही परिस्थिती थिएटर कधी मिळतील, त्यानंतर असा प्रेक्षक वर्ग कधी मिळतील, तर ह्या नाट्य कलावंतांचा आणि त्या अनुषंगाने असणारे तंत्रज्ञ आणि बॅकस्टेज आर्टिस्ट यांचं भवितव्य पहिले आपण याच्यावरती बोलू, नंतर आपण सिनेसृष्टीवरती बोलू. संजय भाकरे सर आपला प्रचंड अनुभव राहिला आहे सर, आणि देवेंद्र सर आपला सुद्धा. पहिले संजय सर बोलतील, मग देवेंद्र सर आपल्याला याच्यावरती बोलायचं आहे. संजय सर प्लीज. माझी पूर्ण कारकीर्द ही नागपूरच्या रंगभूमीवरती झालेली आहे. बरोबर. आता माझे ज्येष्ठ मित्र संजय कोलतेंनी मुंबईच्या व्यावसायिक कलाकारांना अनुदान सरकार काय करतं हा सगळा विषय म्हणला, त्याचं करेक्ट आहे. परंतु हौशी रंगभूमीला जेव्हा नागपूरमध्ये किंवा विदर्भाच्या स्तरावर जेव्हा आम्ही कामं करतो तेव्हा आमच्या पाठीशी कोणत्याही प्रकारचं ग्लॅमर नाही आहे, आमच्या पाठीमध्ये कोणत्या प्रकारचा मीडिया नाही आहे. आमच्याकडे आहे तो फक्त प्रिंट मीडिया. तो प्रिंट मीडियाला एक मर्यादा आहे, त्या मर्यादेमध्ये बसून काम करत असतो. बिलकुल. तोपर्यंत विदर्भातल्या किंवा नागपूरच्या कलाकारांचे चेहरे घराघरापर्यंत पोहोचणार नाही, तोपर्यंत त्यांना गर्दी होणार नाही, त्यांना तिकीट विक्री होणार नाही आणि त्यांना फुटेज मिळणार नाही.
मग ही सगळी मंडळी हौशी स्तरावर जेव्हा कामं करतात, आता हौशी स्तरावर जरी काम म्हटलं तरी वसंतराव देशपांडे म्हणा किंवा कुठल्या हॉलचं भाडं तुम्हाला 11,000-12,000 पेड करायचं आहे, लाईटवाल्याचा खर्च आहे, विकपाला पैसे घेतो, सगळ्या प्रकारचे पैसे गेले तर जवळपास 30-35,000 रुपये हौशीच्या एका साधारण सामान्य नाटकाचा हा दैनंदिन खर्च आहे. 50,000 या सगळ्यांवरती अनेक कलावंतांची पोटं आता निर्माण झाली. मग ती फक्त राज्यनाट्य स्पर्धा आणि कामगार स्पर्धा यापुरती त्यांचा बिझनेस चालतो, त्याच्यामुळे वर्षभर जे काही तुरळक लोक कामं करतात, माझ्यासारखा काम करत असतो वर्षभर, तर अशावरती हे सगळे हौशी कलावंत सध्या काम करत आहेत. या कोरोनाच्या निमित्तानं काय झालं की सगळंच ठप्प झालेलं आहे. आता जेव्हा व्यावसायिक कलाकारांकडे जर गव्हर्नमेंट लक्ष देत नाही तर हौशीकडे कोण पाहणार आहे हो? बरोबर, कोणी पाहायलाच तयार नाही आहे. म्हणजे आज आमचा एक मित्र उत्तराखंडमध्ये अडकून होता, कुठल्या तरी सिनेमाच्या शूटिंगला गेला. तो जेव्हा सगळ्यांना याचना करत होता की अरे मी इथं अडकून गेला, मला पैसे द्या, कोणतरी पाठवा, सगळ्यांनी अवेअरलं. माझे मित्र देवेंद्र आणि राजेश चिट्टी समेत सगळ्यात पहिल्यांदा 5,000 रुपये मी पाठवले, मग बाकीच्या लोकांनी पैसे पाठवणे चालू केले. आज मी सुखरूप नागपुरात पोहोचला. हे मदतीचे हात देणारे कोणीच नाही आहे, कोणा पाठीशी नाही आहे. कारण बिचारे सगळे बॅचलर आहेत, कोणी नोकरी संपलेल्या आहेत, कोणी त्या भरोश्यावर नाही आहे. कारण इथं कोणी निर्माता नाही आमच्याकडे. बरोबर, स्वतःच्या भरोश्यावरती स्वतःच पैसा उभारून मग ते करायचं. आम्ही हौशीवाले स्वतःच्याच खिशातनं पैसे काढायचे, स्वतःची हौस भागवायची, एवढ्या पुरती मर्यादित असल्यामुळे या कोरोनाच्या निमित्ताने जी मंडळी या रंगभूमीच्या भरोश्यावरती आहेत त्यांची प्रचंड यातना आहे, अगदी विनम्रपूर्वक सांगते. देवेंद्र सर, एक कला, बोला. की या निमित्ताने जी आमची पालक संस्था आहे, या पालक संस्थेकडे आम्ही अगदी आशेनं पाहतो. नाट्य परिषद, या नाट्य परिषदेला मुंबईला पॅकेज मिळालं व्यावसायिक रंगभूमीच्या कलाकारांसाठी. पण सन्माननीय अध्यक्ष महोदयांनी अगदी स्पष्ट सांगितलं की हे जे पॅकेज मिळालं हे हौशी रंगभूमीच्या कलाकारांसाठी नाही. इतकं क्लिअरकट सांगितल्यानंतर आता हौशी रंगभूमी आ वाचायचे का पुन्हा आत्महत्या करायच्या, असा एक छान कोरोनाच्या निमित्ताने असा प्रश्न सगळ्या कलावंतांना पडलेला आहे. म्हणून शासनाला व्यावसायिकांची जेवढी काळजी आहे ना, काळजी आहे सुद्धा कलावंतांची काळजी केलीच पाहिजे. कारण या हौशीमधूनच हे व्यावसायिक बनलेले आहे. पहिली प्रायोरिटी जी राहील ती हौशी कलावंतांच्या पोटापाणीची राहिली पाहिजे, मग बाकीची. कारण तो त्यांचा व्यवसाय आहे ना. बरोबर, व्यवसाय थोडी आहे, हौशी व्यवसाय नाही, व्यवसाय आहे. त्यांचा त्यांच्याकडे पैसा ऑलरेडी येत आहे, कुठे ना कुठे आलेला आहे. त्यांची इन्कम सुरू आहे, कुठे ना कुठे सुरू आहे ना. होती इन्कम सुरू होती त्यांची, कुठे ना कुठे होती. बरोबर, युअर राईट. देवेंद्र सर, एक नाट्य कलावंत म्हणून एक स्टेजवर काम करताना जो प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळतो, त्या प्रतिसादाला कुठेतरी तुम्ही मुक्ताय? ऑब्व्हियसली. काय काय वाटतं त्याबद्दल तुम्हाला, थोडंसं एलॅबोरेट करून सांगा ना, एक कलावंत म्हणून तुमच्या भावना. रंगमंचावर काम करणे आणि कॅमेरा समोर काम करणे, हे काम करत असताना नटाला जबरदस्त तफावत जाणवते. त्याचं कारण असं की आपण जेव्हा नाटक करतो, एक महिना, दीड महिना, दोन महिना तालमी करून जेव्हा आपला पहिला प्रयोग होतो आणि ती सादरीकरण प्रेक्षकांच्या पुढची, प्रेक्षकांचा जेव्हा आपल्याला रिस्पॉन्स येतो, त्यावेळी नटाचा उत्साह वाढून तो आणखी त्या प्रेक्षकाला किती देऊ, काय देऊ, कसा मी चांगला अभिनय करू, या आवेशाने तो आपलं काम करत असतो आणि 2 ते 3 तास त्या प्रेक्षकांना भुरळ घालत असतो त्यांच्या आयुष्यात. जे धकाधकीचं जीवन असतं, त्यांना डिप्रेशन असतं, ते सगळं काढून प्रेक्षक जो 2 तास आपले 1,500 रुपये खर्च करून थिएटरमध्ये येतो, ते आपलं रिलॅक्सेशनसाठी. ते 2 तास त्याला एक नवीन ऊर्जा मिळत असते आणि त्यांनी तो आपलं पुढचं आयुष्य जगत असतो अनेक प्रॉब्लेम थोडेसे विसरून. तर हा जिवंत अभिनयाचा एक जो इम्पॅक्ट आहे तो थिएटरमध्ये मिळत नाही कुणालाही, ना नटाला मिळत ना प्रेक्षकांना मिळत. पण नाटक बघणारा पण एक ठराविक प्रेक्षक आहे. बरोबर, प्रत्येकच प्रेक्षक थिएटरपर्यंत जात नाही नाटक बघायला, त्याचा एक वेगळा ऑडियन्स आहे. त्यातही संगीत नाटकाचा एक वेगळा ऑडियन्स आहे. संगीत नाटकं जरी थोडीफार कमी होत गेली असली तरी त्याचा प्रेक्षक जिवंत आहे तो आहे आहे, आणि त्याला आताही आले तर त्याला प्रतिसाद मिळेलच. प्रतिसाद मिळेल आणि एक लावणी हा जो प्रकार आहे डान्स मधला, त्याचा एक वेगळा प्रेक्षक आहे. तर प्रेक्षकही विभागले गेला तरी देखील नट आपला ताकदीने जोमाने उभा आहे. संजय सरांनी आता म्हटलं की हौशी कलावंतांकडे लक्ष देणं गरजेचं, अत्यंत गरजेचं आहे. माझं मत आहे, कारण हौशी कलावंत जगणार नाही तर व्यावसायिक उद्या कसा निर्माण. बरोबर, व्यावसायिक रंगभूमीला नट कुठून मिळेल? आता मोठा मुद्दा आहे. मी थोडा मागे जातो तुमच्या प्रश्नाच्या याच्यात, एक स्टेटमेंट मला बोलू असं वाटतं. आलोक सरांनी म्हटलं होतं की तुम्ही शासनाकडे गेलात का? तर आमची संस्था गेली आहे, सिंटा गेली आहे, फेडरेशन गेली आहे, नाट्य परिषद गेल्या, मिटिंगा चालू आहे,
आपली आश्वासन चालू आहे. कदाचित सरकारचे प्रॉब्लेम्सही असतील. मला एक सांगा, हजारोचं पॅकेज आल्याच्या नंतर तुम्ही प्रत्येक डिपार्टमेंटला जसा एक वाटा दिला, तो वाटा फिल्म इंडस्ट्रीला का नाही दिला? का देऊ नये? बरोबर प्रश्न, का देऊ नये? हा मोठा, कारण इथे इथे सुद्धा खूप सारा वर्ग असा आहे की जो एक अशा थराला पण आहे की जो एकदम कमकुवत परिस्थितीतून येतो आणि सॉरी टू से, त्याच्यामध्ये एक वाक्य त्यांनी वापरलं होतं जे मला अतिशय लागलं की रडल्याशिवाय पाजत नाही. ही संस्कृतीच गरज आहे. आम्ही काय रडायचं? मुद्द्यावर येणार होतो. अरे आम्ही का भिकारी आहे का रडायला? बोलते सर म्हणाले की आम्ही नट मंडळी आहे सर. आम्हाला रॉयल्टी जी मिळते ना त्याला मानधन असं म्हणतो आम्ही, पेमेंट म्हणत नाही. बरोबर. आणि हे मला वाटते आमच्या पीएमला सीएमला सगळ्या पुढाऱ्यांना माहिती असावं, असलं पाहिजे. तो मान आहे, सन्मान. कलावंतांनी भीक मागायची गरज पडली नाही म्हणून नट उपाशी मरतो, पण भीक माग. मग हाच व्यवसाय आम्हाला पैसा पोटा पडण्यासाठी पैसाच कमवायचा, हाच व्यवसाय कशाला करेल नट? बरोबर. दुसरा व्यवसाय करू शकत नाही का? पण नाही, कारण आम्हाला मान सन्मानानं दोन पैसे मिळते ना, जे बिदागी आम्हाला मिळते त्याला आम्ही रॉयल्टी म्हणतो, मानधन मिळते. आणि तो हक्क सुद्धा आहे. आणि तो हक्क सुद्धा आहे. तो कलावंतासाठी एक पॅकेज द्या, ते मानधन या निमित्ताने या हे म्हणून द्या. आता एक हिंदी सिनेसृष्टीमध्ये मोठी संस्था आमची सिने आणि आर्टिस्ट असोसिएशन, टीव्ही आर्टिस्ट असोसिएशन, सिंटाने काही सदस्यांना घर बसल्या पैसा पाठवला, जसा जसा आला तसा तसा पाठवला, पण तो पैसा आमच्या इंडस्ट्रीचे नटमंडळीने दिलेला, नटमंडळीने गोळा केलेला पैसा. सलमान खाननी पाठवलेले पैसे आहेत, ते प्रत्येकाला देण्यात आले. अक्षय कुमारनी पाठवलेले, त्याचं नाव देखील आम्हाला, त्याच्या संस्थेचं नाव देखील आमच्या अकाउंट मध्ये आलेलं आहे. तसंच आम्ही आलेले आहे, पण सरकारकडून पाच पैसे बिदागी अजून कुठल्याही नाट्य परिषदेला म्हणा, मध्यवर्ती शाखेला म्हणा, सिंटाला म्हणा, फेडरेशनला म्हणा. अहो आज कमीत कमी भारत देशामध्ये 25-30 लाख संख्या आहे. एक कलावंत, ज्युनियर कलावंत, ज्युनियर आर्टिस्ट ज्याला म्हणतो, त्याच्यानंतर तंत्रज्ञ, बॅकस्टेज वर्कर, हे संपूर्ण 30 लाख मोठी संख्या होते सर. आणि 30 लाख स्वबळावर आपले, ज्याला फ्रीलान्सर असे म्हणतो की आम्ही गेलो काम केलं तर आम्हाला पैसे मिळतात, आम्ही नाही गेलो तर नाही मिळत पैसे मिळत. आणि आणि देवेंद्र भाऊ एक मिनिट भाऊ, अमिताभ बच्चन सारखे साहेब उद्या जर घरी बसले ना सर, तर 100 रुपये कोणी देणार नाही त्यांना. आमची गत काय? बरोबर. पण परिस्थितीतला फरक आहे. त्यांना त्यांनी अजून येणारे 100 दिवस अमिताभ बच्चन सारख्या कलावंताला 1 रुपया जरी नाही मिळाला तरी त्यांना विशेष फरक पडणार नाही. पण बरेचसे असे एक उदाहरण सांगतो की त्यांना बरोबर येत नाही, तर आम्हाला आम्ही काम करू तेव्हा आम्हाला पैसा मिळेल. अगदी बरोबर. म्हणजे असं रोजंदारीवर काम करण्यासारखं झालं थोड्याफार प्रमाणात. आताची परिस्थिती अशी आहे रत्नाकर सर, की आता आम्हाला अशाच दिसत नाही हो की केव्हा सुरू होईल नाट्यगृह, केव्हा सुरू होईल. सगळीकडे असा एक, मी सरकारला त्याबद्दल दोष देत नाहीये की बाबा ते नियम इतके लावलेले आहेत, ते गरजेचे पण आहे, सोशल डिस्टन्सिंग वगैरे पाळणे. प्रॉब्लेम असा की त्या नियमांच्या अंतर्गत निर्माता कसं शूटिंग करेल, कसा पेमेंट देईल, त्याला चॅनल कडून काय पेमेंट मिळेल, आणि चित्रपट निर्माता कसा उभावेल. एक नाही हजारो प्रश्न आहे. नाट्यगृह केव्हा सुरू होतील? सुरू झाल्याच्या नंतर नटमंडळी नाटक उभं कसं करेल, त्याच्यासाठी त्याला पैसा लागतो. आणि ते सगळं झाल्यावर प्रेक्षक येईल की नाही येईल, आला तर किती येईल. सोशल डिस्टन्सिंग पाळायचं तर 2 सीटमध्ये 1 सीट कमीत कमी ठेवावी लागेल, तर मग नाटकाचं त्या थिएटरचं बुकिंग किती होईल, तो इथे बुकिंग झाल्याच्या नंतर नाटकाचा खर्च निघेल की नाही निघेल. दुसरा मुद्दा आणखी असा महत्वाचा आहे की राज्य नाट्य स्पर्धा मागच्या वर्षी झाली, हौशी नटमंडळी आपल्या खिशातला पैसा घालून नाटक केले, प्राथमिक फेरीमध्ये स्वतःच्या पैशाने नाटक केलं, फायनल फेरीमध्ये स्वतःचा पैसा खर्च केला, तो पैसा देखील अजूनपर्यंत हौशी नाट्य संस्थेला नटमंडळीला नाही मिळालेला. नाही सरकारने लक्ष द्यायला पाहिजे किमान तो मुद्दा. तो पैसा तर त्या संस्थांचा हक्काचा पैसा होता, तो मराठीने द्यायला पाहिजे. आमच्या महाराष्ट्रामध्ये मराठी बॅकग्राऊंडला सर मोठा प्रॉब्लेम आहे. मुलगा जेव्हा थिएटरकडे वळत होता, आई बाप पहिले त्याला 10 शिव्या देतात. हो बरोबर. ते चुकीचं आहे असं मी म्हणत नाही, त्यांचंही बरोबर आहे, मुलांनी सेटल व्हावं हे त्यांचं मत असतं, पण त्याला विरोध असतो मुलीला मुलांना, की त्या क्षेत्रातून काय करते, उपाशी म्हणणार आहेस का? आम्हाला सुद्धा आठवतं देवेंद्र सर, लहानपणी आम्ही चोरून नाटकाची प्रॅक्टिस करायचो, आणि ज्या दिवशी शो आहे त्या दिवशी आम्ही सांगायचो आई बाबांना की आहे, ते शिव्या द्यायचे पण यायचे, ते सर्टिफिकेट असायचं. मी संचिता तुम्हाला एक प्रश्न असा विचारू इच्छितो, 86 दिवस झालेत, एक कलावंत आपल्या आत्मातलं जोपासणं कामाशिवाय किती सोपं किती कठीण? कठीण कारण काम नाही, होप नाही सर म्हणाले तसं,
पण देवेंद्र सर म्हणाले तसं आम्ही वेडे असतो हे मी अगदी मान्य करतो की आता 86 डेज झालेत म्हणून चला मी गिव्ह अप करतो असं इजिली आमच्यात होत नाही. त्यात संजीता तू डेज काउंट करत होती का तू? ऑनेस्टली नाही, कारण ते काउंट करून किंवा मी ते इंस्टाग्राम वर वगैरे बघून मला असं कुठेतरी असं वाईट वाटत होतं 100 दिवस आता होणार आहेत, आता 80 गेलेत, त्यामुळे मी काउंट ठेवला नाही. आणि कुठेतरी थोडं माणूस म्हणून पण मी जरा माझं ऍटिट्यूड लाईफला घेऊनच जरा ग्रेटफुल आहे. मी त्यातनं पण पॉझिटिव्ह बघितलं की लोकांना बरेच जणांना अडकलेत कुठे दूर, बरेच जणांना खायला प्यायला काही नाही, त्यांच्या वर काही रूफ टॉप नाही. मला असं झालं चला निदान मी माझ्या आई बरोबर मला 2-3 वेळेचं खायला व्यवस्थित मिळतंय, हा आनंद मला खूप होता त्यातून. पण मला असं वाटतं कुठल्याही परिस्थितीला तुम्ही जर डिप्रेस होऊन किंवा असं विचार करून कराल तर परत उभं राहायला ते कठीण जातं. त्यामुळे माझी आई नेहमी म्हणते चालत राहा, पायाला जखम झाली तर रक्ताळलेल्या पायाने परत उभं राहा. आणि ते मला या क्षेत्रात तर खूपच कामात येतं. त्यामुळे परत तुमच्या प्रश्नाकडे येताना मला असं वाटतं मग मी कुठेतरी परत पॉझिटिव्हली हे बघत होते की मी सिनेमे बघू किंवा काही वाचन करू किंवा मग कुठेतरी ती एक होप मनात असते ना की बस आता सुरूच होणार, ते झाल्यावर ती ऑपॉर्च्युनिटी आपल्याला परत एकदा पुन्हा ती युटिलाइज करायची, ऑपॉर्च्युनिटी संधी मिळेलच. कारण काय होईल असं जर नुसतं विचार करत मी बसले असते की काय होणार आहे आता काहीच. आणि कारण देवेंद्र सर म्हणाले तसं त्यांनी एकदम करेक्ट मुद्दे मांडलेत, काहीच माहित नाहीये, सगळं इतकं अनसर्टन आहे की कुठेतरी पहिला लॉकडाऊन झाला तो 31 मार्च सांगण्यात आलं होतं तर लोकांना तोपर्यंत त्याचं गांभीर्य कळलंच नव्हतं. असं वाटलं हा 31 मार्चला ओपन होणार म्हणजे हे फक्त तोपर्यंतची ही आपली वाट आहे किंवा आपण तोपर्यंत फक्त लॉकडाऊन मध्ये आहोत असं करत करत आज तुम्ही बघाल जूनचा अर्धा जून आपण आपला गेलाय, 6 महिने या वर्षाचे गेलेत. त्यामुळे कुठेतरी ते इतकं कठीण होतं ऍक्सेप्ट करणं की कुठे गेले 6 महिने. आणि इकडे जेवढी ही इंडस्ट्री सगळ्यात जास्त रेव्हेन्यू जनरेट करणारी इंडस्ट्री आहे तेवढंच मॅक्झिमम इकडे स्पॉट बॉय पासून ते प्रोड्युसर सुद्धा पर डेचा हिशोब इकडे असतो, ते मानधन जे काही मिळतं ते पर डेचं असतं. त्यामुळे ऍक्च्युअल तसं बघायला गेलं तर 86 डेज ऑफ नो वर्क, 86 डेज ऑफ अनएम्प्लॉयमेंट हे खूप त्रासदायक असतं खरं. बरोबर, म्हणजे एक तर फायनान्शियल क्रायसिस आहे त्यात आणि मेंटल स्ट्रेस सुद्धा याच्यामुळे एक वेगळ्या लेवलला चालला जातो. राजेश, अतिशय मला एक प्रश्न रत्नाकरजी, मला एक प्रश्न संचिताला विचारायचा आहे की ती पॉझिटिव्ह अटिट्यूड वाली आहे, खूप चांगली गोष्ट आहे ही, पण ती तिच्या कलिग बरोबर आता तिथे तिकडले जे इंडस्ट्रीचे लोक आहे तर ते लोक खूप डिप्रेशन मध्ये आहे असं तुला वाटतं की नाही वाटत? मला ना असं वाटतं ऍक्च्युली आता आपण सध्या आता बरेच जे काही आपण इन्सिडेंट आपल्या आजूबाजू ऐकतोय सडनली आता भारतात डिप्रेशनला घेऊन तसंच आपलं ऍटिट्यूड एक बदलायला भाग पाडतायत हे इन्सिडेंट म्हणा किंवा जी काही चर्चा हल्ली सोशल मीडियावर असते किंवा इतर गोष्टींमुळे जे काही चर्चेत आलंय डिप्रेशन हे तसंच एक प्रॉब्लेमॅटिक आहे मला असं वाटतं. ह्या क्षेत्रात लोक म्हणतात अरे या क्षेत्रात जास्तच डिप्रेस होतं किंवा देवेंद्र सर म्हणाले तसं फक्त पैशासाठी नाही, मी पण हे क्षेत्र निवडताना खूप जणांनी लकीली माझ्या बाबतीत माझ्या आई वडिलांकडून तसं काही त्यांचा प्रॉब्लेम नव्हता पण त्यांना बरेच जणांनी सांगितलं की अरे तुम्ही या क्षेत्रात तिला जाऊ देते पण बघा इकडे डिप्रेस होऊन लोक काय काय करतात, डिप्रेशन खूप पटकन येतं. पण मला असं वाटतं कुठलाही फील्ड निवडताना कुठलंही क्षेत्र घेताना त्याचे प्रोज अँड कॉन्स असतात, त्यामुळे असं नाही की फक्त ह्या फील्डचीच माणसं डिप्रेस होत आहेत. कारण तसं बघितलं तर जरी हे एंटरटेनमेंट क्षेत्र असलं तरी रोज इकडे 16-16 तास लोक काम करत असतात, त्यांचे पर्सनल काही पण इश्यूज, त्यांचे घरात इश्यू असो, त्यांची तब्येत बरी नसो. आणि हे देवेंद्र सर आणि राजेश सर समजू शकतील की स्पेशली डेली सोप मध्ये कसं असतं की तुमचे काही पण मुद्दे असो, तुमचं डिप्रेशन असो, तुम्ही आनंदात असो, तुम्हाला सेटवर जाऊन तेवढे तास तुमचं काम करायचंच करायचंय. त्यामुळे मला असं वाटतं माझा प्रश्न हा नाहीये, माझा प्रश्न आहे की देवेंद्र सर आहे, संजय सर आहे, सिनियर लोक आहेत, या लोकांनी हे डिप्रेशन वगैरे त्या काळात नव्हतं, आता हे सगळं झालंय. कारण कसं आता सेलिब्रिटी हा वर्ड आलेला आहे, सेलिब्रिटी है ना, पहिले ते सेलिब्रिटी सारखं काही नव्हतं, आता हे सेलिब्रिटी आलेलं आहे, आय एम अ सेलिब्रिटी, तेव्हा हे सेलिब्रिटी बरोबर हे डिप्रेशन जुडलेलं आहे, म्हणून मी हे प्रश्न तुला विचारत आहे. सर ह्या दोन, मला असं वाटतं ह्या दोन मुद्दे, एक की सेलिब्रिटी आता रिचेबल झालेत फक्त, आधी पण आपल्याकडे खूप मोठमोठे हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीत हे आपल्याकडे सेलिब्रिटी होते
खूप मोठे मोठे म्हणजे अलका कुबलला त्यावेळी लोक किंवा लक्ष्मीकांत बेर्डे अशोक सराफ झाले किंवा दादा कोंडके झाले किंवा अमिताभ बच्चन विनोद खन्ना राजेश खन्ना असे त्यावेळी पण सेलिब्रिटी होते म्हणजे त्यांचं तर स्टार्टअप इतकं होतं की त्यावेळी मंदिर बांधलेली आहेत लोकांनी त्यांना रत्नांनी पत्र लिहायचे. हल्ली त्या मनाने काय होतं रिचेबल झाले असं मी म्हणेन त्यामुळे सेलिब्रिटी हे टर्म वापर जास्ती झाला तरी हे नवीन नाही असं मला वाटतं. आणि त्यावेळी जो शब्द होता तो ऍक्टर शब्द जास्त होता आता सेलिब्रिटी हा शब्द आलेला आहे थोडा जास्त. आलोक सर आता एका एका सिनेमामुळे एक कलावंत सेलिब्रिटी होऊन जातो कुड बी पण सर मग तेवढ्याच लवकर त्यावेळी चॅनल्स पण तेवढे नव्हते. हल्ली टीव्हीचा पण कलाकार खूप मोठा सेलिब्रिटी एका मालिकेनंतरच होतो पण तेवढ्याच लवकर त्याचा विसरही बरेच वेळा पडतो कारण की इतके चॅनल्स इतक्या मालिका हल्ली आलेल्या आहेत की आधी तसं नव्हतं. तर ते पण कुठेतरी मला असं वाटतं सेलिब्रिटी नावाचा वापर जरी जास्ती गेला तरी स्टारडमशी आपण कुठेतरी ते मोजू शकू. तर स्टारडम हे आधीपासून आहे हे नवीन नाही आहे कुठेतरी. आणि राहिली गोष्ट डिप्रेशन तुम्ही जे म्हणाला हल्ली जास्त झालं हल्ली जे जास्त झालंय ते मला असं वाटतं कुठेतरी काय झालंय सोशल मीडिया आल्यापासून असा माझा समज इट्स अ व्हेरी पर्सनल ओपिनियन. लोक जी यंग मुलं या फील्डमध्ये यायला बघतात किंवा जे यंगस्टर्स आहेत मला असं वाटतं की जे पर्क्स आपण म्हणतो इंडस्ट्रीचे एखादे त्या गोष्टीला ते लोक खूप सिरियसली घ्यायला लागले असं मला वाटतं. जसं की फरक असतो आज माझं प्रोफेशन काय आहे तर माझं प्रोफेशन आहे एखादी मालिका एखादा चित्रपट किंवा एखादं नाटक मला मिळाल्यावर तिकडे जाऊन तेवढे तास काम करणं आणि मजबूत काम करणं कामाने माझं सगळं जे काही नाव होणं व्हायला हवंय ते कामाच्या थ्रू तर ते करणं हे माझं प्रोफेशन आहे आणि त्याचं मानधन घेणं आणि त्याचे पर्क्स काय असतात तर त्याचे पर्क्स असतात फेम त्याचे पर्क्स असतात स्टारडम त्याचे पर्क्स असतात तुमचं जे काही नाव होतं त्याच्यामुळे तुम्हाला सुपाऱ्या मिळायला लागतात किंवा जे काही हे पर्क्स आहेत बेसिकली नवीन अपॉर्च्युनिटीज त्याच्यामुळे तुम्हाला भेटते. बरोबर एक्झॅक्टली. सो मला असं वाटतं की बरेच वेळा लोकांना या क्षेत्रात तो फरक बहुतेक जर कळला नाही आणि ते जर त्या पर्क्स ना सिरियसली घ्यायला लागले किंवा त्या लाईफस्टाईलला सिरियसली घ्यायला लागले आणि मग उद्याला असं होतं की अरे अपयश आलं आता मी काय करायचं तेव्हा माझ्या मते हा प्रॉब्लेम येत असावा असं येत असेलच सगळ्यांबरोबरच असं होतं असं मी म्हणत नाही पण मला असं वाटतं प्रत्येक फील्डमध्ये जाताना एक डूज अँड डोंट्स आपल्याला माहिती पाहिजे तसे प्रोज अँड कॉन्सची पण आपल्याला जाणीव पाहिजे. असं नाही की आज मी गेले म्हणजे आपण जे म्हणतो अर्ध्या हळकुंडात पिवळं होणं ते पण कुठेतरी तो ऍटिट्यूड पण असल्यामुळे पण हे डिप्रेशन ह्या फील्ड स्पेसिफिक मी बोलते. अदरवाईज तर हल्ली डिप्रेशन हे लहान लहान मुलंही आपण बघतो त्यांना मार्क कमी पडले म्हणून ते सुसाईड करतायत. संचिता तू बोलली ते परफेक्ट बोलली पण माझं एकच विनती तुला हे जे तू बोललेली आहे आमच्या चॅनलवर तू लाईव्ह जातच आहे 50-60 लाख लोकांपर्यंत जाणार आहे हे पर्सनल तुझे जवळचे जितके लोक आहे हा मेसेज तू त्यांच्याकडेही कन्व्हे कर आणि हा खूप महत्वाचा मेसेज आहे. मुद्दा तू बोलली आम्ही डिबेट आणि खूप पॉझिटिव्हली बोललेली आहे कारण असं इतक्या या यंग जनरेशन मध्ये एवढा पॉझिटिव्ह ऍटिट्यूड घेऊन ह्या परिस्थितीमध्ये बोलणं हे म्हणजे संचिताची स्तुती करावी लागेल. मी आहे जेवढे सिनियर आहेत आज तुम्ही बघा त्यांनी 30-30 वर्ष काम केलंय मध्ये संजय सर भाकरे सर असो कोलते सर देवेंद्र सर राजेश काका असो सगळ्या जणांनी पण त्यांचं ऍटिट्यूड किंवा प्रेम जे आज आहे ते कुठेतरी त्या कामाबद्दल आहे किंवा त्यांच्या त्या आर्टवर त्या कलेवर आहे. हल्ली मला तेच सगळ्यांना सांगावं असं वाटतं आणि मी पर्सनल लेवलवर सांगण्याचा प्रयत्न करते की हे त्यांच्याकडून त्यांच्या जनरेशन कडून अतिशय शिकण्यासारखं आहे. अत्यंत पॉझिटिव्ह अत्यंत पॅशनेट आणि मेहनती. आज काय झालंय कुठेतरी ते तुम्ही म्हणालात तसं सेलिब्रिटी आहे हे एकदा ती एअर हेडेड तुम्ही झाले किंवा डोक्यात ते शिरलं की कुठेतरी न कळत कामाच्या ऐवजी ते जे काय असतं ते सगळं माझ्या मते आणि ह्या बेसिक गोष्टी आहेत जसं आधीचे कलावंत जे आता मी पण मला संधी मिळाली बऱ्याच सिनियर्स बरोबर काम करायची तर ते पण मला खूपदा सांगतात की आम्ही ना आधी काम करताना आम्ही आरसा एवढं बघायचो नाही हल्लीचे म्हणजे सतत आरशा समोर शॉटच्या आधी ते असतात. आता ह्याच्यात बरेच मुद्दे आहेत हल्ली आता संचिता मी तुला थोडं थांबवतो तू जे एक दोन मुद्दे जे बोलली पहिला मुद्दा तू पक्स बद्दल बोलली पक्स आणि मानधन हा विषय मी तुला पुन्हा एकदा सांगतो मी पुन्हा कारण मी 5 दिवसापासून रेग्युलर फिल्म इंडस्ट्रीच्या प्रत्येक लोकांबरोबर माझं बोलणं सुरू आहे माझी टीव्ही बोलत आहे तर माझी ही अशी इच्छा आहे की तू हा ही जे गोष्ट ती सगळं बोललेली आहे हे तू तुझ्या ग्रुपमध्ये कमीत कमी कम्युनिकेट कर
हो प्रयत्न तर हाच आहे माझा, बिलकुल करा रत्नाकर। मी आता राजेश कडे देवेंद्र सर मला तुमच्या संजीताने त्याच्यावर अनुषंगाने एक महत्वाचा प्रश्न देखील विचारायचा आहे, पण मी पहिले राजेश कडे येतोय। राजेश, या कोरोनाच्या काळामध्ये मी तुला स्वतः असताना आणि फेसबुकच्या माध्यमातून तू एक नवीन उपक्रम केला होता लोकांना हसवायचा, तो कसा केला त्याच्याबद्दल थोडासा प्रकाश टाक ना। नाही, आता जसं तुमच्या या पहिले मुद्द्यांवरनं हे होतं की कलाकार हा कधीच शांत बसू शकत नाही, बरोबर, आणि अगदी वैदर्भीय भाषेत सांगायचं म्हटलं की ती खाज असते ना ती शांत बसू देत नाही, अगदी बरोबर। तर त्याच उद्देशाने मग मी विचार केला आणि काय आहे की जसं पुण्याचे जे सर आहेत तेही बोलले की डिप्रेशन माणसाला, मी प्रॉपर विदर्भाचा आहे, 20 वर्षापासून बाहेर आहे पण मी विदर्भाचाच आहे, आता लॉकडाऊन मध्ये फसलेले पुण्याला, मी विदर्भाचाच आहे, मी तसा राहणारा मी अमरावतीतच आहे पण आता राहतो मुंबई पुण्याला राहतो, बोलत। ओके ओके आलोकजी, तर आमचे मित्र आलोकजी यांनी आता जसं बोललं डिप्रेशन या क्षेत्रात लगेच येतं, तर शांत बसत नाही कलाकार, त्यामुळेच मग मी काय केलं की बाबा गाण्यांची एक मैफिल, स्वतः गाणे रोज एक म्हणायचो मी आणि हाच विचार केला की बस आता संपताय लॉकडाऊन, या 3 तारखेपर्यंतच आहे, तोपर्यंत आपले गाणे म्हणायचे, मग परत त्याचे भाई और बहनो परत सुरू झालं, मग त्याच्यानंतर परत मग वाढलं, मग त्याच्यानंतर मग आता काय, मग त्याच्यानंतर आता काय करायचं, मग मी हा विचार केला की एक घर बसल्याच आता क्वारंटाईन आपण आहेत तर इथे बसल्या बसल्याच आपण एक सिरीज काहीतरी करूया। मग माझे काही सहकारी कलावंत होते लेडीज, तर ते आणि सगळ्यात आवडता विषय लोकांचा असतो नवरा बायको यांच्यामधले भांडणं आणि संवाद, तर त्या विषयावर छोटे छोटेसे चुटकुले तयार केलेत। त्याच्यानंतर माझे जे सहकारी कलावंत होते त्यांना ते पाठवले, मग त्यांना लाईव्ह डायरेक्शन द्या ऑनलाईन, असं कर तसं कर तसं कर असं कर, आणि मग त्याच्यानंतर ते 12 एपिसोड मी याचे सुद्धा कॉमेडी नवरा बायको या नावाने एक एपिसोड काढले, ते 12 एपिसोड तेही सुद्धा सुरू केलेत। आणि त्याच्यानंतर एक नागपूर माझे मित्र देवेंद्र दोंडके यांनी लिहिलेली कथा चल ग आजीबाई टुणुक टुणुक, ही जी कथा आहे त्या कथेवर कोरोनाच्या वर बाबतीत लोकांपर्यंत घरात राहण्याचा संदेश मी पोहोचवलाय, त्यामध्ये बाकी सगळे माझे नागपूर कट्ट्यावरील सगळे सहकारी होते त्यांनी सुद्धा सहकार्य केलं आणि हा उपक्रम सुरू केला, जेणेकरून आणि मी एकटेच नाही तर मी एक गाणं म्हटल्यानंतर मी बाकीच्या 3 लोकांना टास्क घेत होतो, त्या 3 लोकांना सांगितलं की तुम्ही 3 जणांना द्या, तुम्ही पुढे करा, अशी ती नागपुरात चेन सुरू झाली। आणि मग फेसबुकवर जेव्हा कधी उघडलं तर प्रत्येक जण गाणं म्हणायला लागला बरोबर देवेंद्र सर, आपण व्हेरी गुड राजेश, आणि हा तुझा उपक्रम नेहमी तू सुरू ठेव, बंद करू नकोस कोरोना असो की नसो। मी देवेंद्र सर आपल्याला हे विचारू इच्छितो, आपण चर्चेला सुरू करण्याच्या पहिले सुद्धा आपण बोललो होतो, एका शिखरावर जाणं किंवा एका लेवलवरती जाणं, मग तिथे गेल्यानंतर ते मेंटेन करून ठेवणं, मग ते मेंटेन करताना मग तुम्हाला नंतर काय मिळणं नाही मिळणं, त्याच्या व्यतिरिक्त अजून एक प्रश्न आहे जो कदाचित या कोरोनाशी निगडीत नसेल पण हा एक असा प्रश्न असतो, हा कुठल्या पार्श्वभूमीचा, सुशांत सिंग राजपूतनी केलेल्या आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर हा प्रश्न विचार, तुम्ही एका पदावर पोहोचले किंवा एका लेवलवर पोहोचले तर तिथे अचानक तुमचे काही विरोधक किंवा तुमची असूया असणारे सुद्धा निर्माण होतात का सर? निश्चित, या प्रश्नाच्या आधी मी एक महत्वाचा मुद्दा मांडतो, मी कदाचित विसरून जाईल, मला कोरोनाच्या बाबतीत अत्यंत आजच्या घडीमध्ये गरजेचा वाटतो तो असा आहे की आम्ही जे काही प्रोडक्शन करतो, नाटक असेल सिनेमा असेल, त्याचा टॅक्स आम्ही सरकारला देतो, बरोबर, आम्ही नट मंडळी जे मानधन घेतो त्याचे 10% लाखामध्ये आम्ही सरकारला देत असतो, सरकार जर आमच्याकडून टॅक्स घेत आहे तर मग आमची मदत करणे सरकारचं कर्तव्य नाही आहे का? बिलकुल आहे, असायलाच पाहिजे। आलोकजी, माझा हा महत्वाचा प्रश्न आहे, बिलकुल आहे, मी परत जरा बॅक गेलो त्या मगाच्या मुद्द्यावर, नाही बरोबर, तर सरकारनी आणि पुढाऱ्यांनी, प्रत्येक आता आमच्या महाराष्ट्राच्या पुढाऱ्यांनी हा मुद्दा उचलायला पाहिजे, याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि न मागता हा एक अमाऊंट कलावंतांसाठी द्यायला पाहिजे, ते मानधन या स्वरूपात, बरोबर, असा माझा मुद्दा, बिलकुल रास्त मागणी आहे। हा, आणि आता आपण जे बोललो की एका स्टेजला गेल्याच्या नंतर कलावंताला कदाचित काम कमी जास्त झाले, हवी ती अपेक्षा पूर्ण नाही झाली, महत्वाकांक्षा वाढत गेली, तर डिप्रेशन येऊ शकते का किंवा अजून काय प्रॉब्लेम होऊ शकतो, हा निश्चित विषय आहे, कारण जो स्ट्रगल करत आर्टिस्ट आहे तो सुरुवातीपासून, आणि हे काम कुणालाही सहजासहजी मिळत नाही, याच्यासाठी इंडस्ट्री गुरुदक्षिणा घेत असते आमच्या कलावंतांकडून,
त्याच्यात कलावंत म्हणजे दिग्दर्शक आले, रायटर आले, कलावंत आले, सगळ्यांना एक गुरुदक्षिणा द्यावी लागेल ती आयुष्याची द्यायची असते. बरोबर. त्याच्यात कलावंत कोणी 20 वर्ष देतो, कोणी 15 वर्ष देतो, कोणी अख्खं आयुष्य देतो, तरी त्याला ते फेम मिळत नाही. तो जगत जातो फक्त रोजीरोटी कशी मिळेल याच्यावर, पण तो इंडस्ट्रीतच काम करत असतो. आणि आज कोलते सरांसारखे 40 वर्ष काम करणारी मंडळी आहे, 35 वर्ष काम करणारी मंडळी आहे, आणि हळूहळू ट्रेंड चेंज होत जातो, पिढी चेंज होते. पिढी चेंज झाल्यावर बराचसा फरक पडतो आणि मग कामांची थोडी कमतरता होते, विचारांची तफावत वाढते, आणि यंग मंडळी मग मोठ्या मंडळींना अबाव 50 लोकांना थोडे अवॉइड करायला लागतात. कारण त्यांना असं वाटतं यांना आम्ही काय सांगू, कुठल्या अधिकाऱ्यांनी सांगू, हे ऐकतील की नाही, किंवा यांचे विचार आउटडेटेड, असे अनेक प्रश्न त्यांच्या मनात असतात. आणि इव्हन इंडस्ट्रीतही तो विचार की नाही बा नाही पिढी सारखं काम करेल. तसंच नटमंडळीसाठी पण होत नाही अशातला भाग नाही, तोही होतो. आणि एका स्टेजला गेलं ज्यांना काम नाही मिळत ना, त्यावेळी माणसांनी सर्व्हाइव्ह कसं करायचं, दुसरं काम काय करायचं, वेळ कसा जाईल. आपण म्हणतो वाचन करा, चित्रपट बघा, वाचन किती करणार आहे? बरोबर. प्रत्येकाला मर्यादा करणार, प्रत्येक गोष्टीनंतर एक माणसाला कंटाळा, फुलस्टॉप असतो, फुलस्टॉप येतो. आणि शेवटी विचारच एक अशी गोष्ट आहे जी मरेपर्यंत माणसाच्या सोबत असते, तो संसाराचा विषय, करिअरचा विषय, सेलिब्रिटीचा विषय, आपल्या महत्वाकांक्षेचा विषय. तर अशावेळी अनेक लोकांना अनेक बाकीच्या फॅमिली प्रॉब्लेम्सही असतात, बाहेरचे प्रॉब्लेम्स असतात, ते तर आपण कोणी प्रत्येक जण व्यक्त होतो अशातला भाग नाही. पण मला असं वाटतं जर कदाचित माझ्या कुठल्या मित्रांना, माझ्या सहकारी कलावंतांना असा विचार आला, त्यांनी आपल्या जवळच्या मित्राजवळ व्यक्त व्हावं, आपल्या फॅमिलीजवळ व्यक्त व्हावं, हाच एक उत्तम उपाय आहे डिप्रेशनमधून निघण्याचा. पण आपण जर तोच विषय डोक्यात घेऊन बसलो तर मग एक स्टेज अशी येते की आपले हार्ड डिस्क ब्लॉक होते, करप्ट, आणि ही करप्ट झाली की मग काही सुचत नाही, असा माझा मुद्दा आहे. आणि अजून तो माझा ह्याच अनुषंगाने अजून एक प्रश्न होता ना सर देवेंद्र सर आपल्याला, की अशा शिखर अशा ठिकाणी गेल्यानंतर तुम्ही कलावंत असा किंवा कुठल्या क्षेत्रामध्ये तुम्ही एका विशिष्ट प्रतिष्ठेला पोहोचलात तर तुमचे अचानकच विरोधक बनतात, असूया एक प्रकारची त्या लोकांमध्ये निर्माण होते, ती का? कॉन्स्पिरसी सर, हा निसर्गाचा नियम आहे, आपल्या फिल्म इंडस्ट्रीचाच नाही, हा प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्ही जसं जसं यश प्राप्त करता तसे तसे तुमचे विरोधक वाढत जातात. आणली एक म्हण रचलेली आहे, निंदकाचे घर असावे शेजारी. पण ते बरेचदा हे निंदक इतके निंदा करतात की आपल्याच लोकांना त्या निंदकामुळे आपलेच लोक मग आपले विरोधक बनतात, त्यांना त्या निंदकांवर विश्वास व्हायला लागतो की हा निंदक बरोबर. अशावेळी त्या माणसांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे हाच एकमेव उपाय. अगदी बरोबर. आपण जर लक्ष दिलं, त्याला व्हॅल्यू दिली, त्याचं आपलं रिलेशन आपल्याला डिप्रेशन, आणि आपण आपले रिलेशन, आपले जे चांगले रिलेशन आहेत ते आपण कुठे ना कुठे खराब करून बसू. एक्झॅक्टली. आता आपण बोला स्पोर्ट्समॅन स्पिरिट असणं प्रत्येकामध्ये फार गरजेचं आहे. ठीक आहे, आता आपण सर कन्क्लुजन कडे वळूया. मी परत प्रत्येकांकडे येईल, आपलं कन्क्लुजन नोट आपल्याला द्यायचं आहे की ह्या परिस्थितीतून बाहेर निघण्यासाठी काय उपाययोजना करते. सुरुवात परत करूया आपण संजय भाकरे सरांकडनं. संजय सर, तर या 86-87 दिवसानंतर ज्या कलावंतांची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे त्याला शासनाने दखल घ्यावी, आणि कलावंत जे सधन कलावंत आहेत त्या सधन कलावंतांनी आपल्या शेजारी असलेला एक चांगला कलावंत ज्याला खरोखर गरज आहे त्याला स्वतःहून जर मदत केली तर आपण असं वाटतं की आपण कोणाचे 2 घास जर भरवले कोणाच्या पोटामध्ये तर आपण काही गरीब होणार नाही आहे. पण असे जे कलावंत आहे आपल्या आधाराच्या भरोशात, आधार म्हणण्यापेक्षा मदतीच्या सहकार्याने जर कोणी जगते ही आयुष्यभराची घट्ट मैत्री आमच्यामध्ये होईल. कारण एक संकट माणसाला आयुष्य शिकवत असतो. बरोबर. आणि या संकटातून जर आपण तारून निघालो तर आपण जीवाभावाचे जगते चांगले मित्र होऊ शकतो. मी आता येतोय संजय कोलते सरांकडे. संजय कोलते सर, आपलं ह्या विषयावरती आपलं अंतिम मत आपल्याला प्रकट करायचं आहे की कशी परिस्थिती सुधारेल. माझं मत क्लिअर असं आहे, एकदम माझं मत असं आहे की भाई आम्ही कलाकार माणसं, आणि कलाकारच नाही इतर सगळ्यांना माझं सांगणं की तुम्हाला जगायचं असेल तर सर्वायवल फॉर द फिटेस्ट असा निसर्गाचा नियम आहे. त्यामुळे डिप्रेशन येणं, घाबरून जाणे, अरे बापरे उद्या काय होईल वगैरे ते करण्यात काही पॉईंट नसतो. यू हॅव टू बी व्हेरी स्ट्रॉंग, तुम्हाला स्ट्रॉंग असायलाच पाहिजे. जर तुम्ही व्यवस्थित राहिला, तुम्ही जिवंत राहिला, तुम्ही मॉरली स्ट्रॉंग राहिला तर तुम्ही फाईट करू शकाल. निर्बल माणूस फाईट करू शकत नाही, तुम्हाला फाईट करायलाच पाहिजे. आणि दुसरी गोष्ट अशी मला सांगावीशी वाटते की शासन आहे जसं ते
डायमंड मर्चंट बद्दल बोलतात किंवा आता बिचारे नावी जे आहेत हजाम जे आहेत त्यांच्या बिचाऱ्यांची दुकानं बंद आहेत त्यामुळे ते आत्महत्या करायला लागले. शेतकऱ्यांबद्दल बोलतात, बिल्डर बद्दल बोलतात, बाकीच्या दुकानदारांबद्दल बोलतात, बिझनेस बद्दल बोलतात. तसं मुख्यमंत्र्यांनी आणि पंतप्रधानांनी एकदा आम्हा कलाकारांसाठी एक मुद्दा द्यावा की तुम्ही काळजी करू नका, शासन तुमच्या बरोबर आहे, सरकार तुमच्या बरोबर आहे, तुम्ही तुमच्या सांगा, आपण त्याची सुद्धा तरतूद करूया, आपण यातनं तुम्हाला बाहेर काढू. काय होतं की बाई शेवटी ते गव्हर्नमेंट आहे, त्यांनी एक शब्द दिला ना तर त्या आशेवर त्या जोरावर आम्ही अजून लढू, आम्ही लढतो आहेच, अजिबात दुबळे झालेलो नाही आम्ही. आणि आम्हाला माहित आहे की हे एक दोन महिने, तीन महिने, चार महिन्यांनी होईल, काही प्रॉब्लेम नाही. पण शासनाने एक पाठीवर हात दिला पाहिजे की काळजी करू नका, आम्ही आहे तुमच्याबरोबर आणि आम्ही तुमची नोंद घेतलेली आहे कारण तुमचं कॉन्ट्रीब्युशन प्रचंड आहे. आज भारतरत्न आहेत, त्याच्यामध्ये कलाकार लोक पण आहेत ना, पंडित भीमसेन जोशी आहेत, लताबाई मंगेशकर आहेत, मोठे मोठे कलाकार लोकांना आज तुम्ही भारतरत्न सारखे दिलेले. त्यामुळे फक्त कलाकारांच्या पाठी आम्ही आहोत आणि तुमचा आम्ही संपूर्ण विचार करतो आहे. इतरांप्रमाणे देवेंद्र चांगला मुद्दा बोलला की भाई आम्ही टॅक्स भरतो यार, आम्ही भीक नाही मागत, तुम्ही टॅक्स बरोबर तुम्ही आमच्याकडून टॅक्स घेता, तुम्ही आमच्याकडनं टीडीएस घेता, जीएसटी घेता, सर्व्हिस टॅक्स सगळं घेता तुम्ही आमच्याकडनं, मग तुम्ही आम्हाला देत का नाही, आमचा विचारच नाही करत, तुम्ही इतकं फरक करू नका. आणि अगदी म्हणजे हे तुमचं कर्तव्य आहे, तुम्ही आमची नोंद घेणं आणि आमच्यासाठी सुद्धा फॅसिलिटी देणं हे तुमचं कर्तव्य आहे. आम्ही आमचं कर्तव्य करू, आम्ही मनोरंजनाचं काम करणार, आम्ही ते करू. जसं आम्ही लहान सहान आता याच्यामध्ये मी पण 2-4-5 छोट्या छोट्या फिल्म्स बनवल्या, त्या केल्या, कोरोनाबद्दल लोकांना जागृत केलं, मी माझं काम करतोच आहे माझ्या लेवलला. सरकारने करावं आणि कलाकारांचा मान ठेवावा एवढी मात्र माझी अपेक्षा. धन्यवाद सर. मी आता सरळ येतोय देवेंद्र सरांकडे. देवेंद्र सर आपलं मत. सर मला असं वाटते सरकार आमचे मायबाप आहे, आम्ही त्यांची मुलं बळावं आणि प्रत्येक मुलाबाळाने आपल्या मायबापाला एक अधिकार मागणे हे कर्तव्य, जर त्याचा फारच गरज असेल तर आणि आईबाप देत नसेल तर. तो मुद्दा तर आपण मांडला, पण मला आता म्हणायचं आहे कोरोनाने जे संकट आणलं आहे त्यातून आम्हाला एक चांगला धडा दिलेला आहे. सगळ्यात महत्वाचा मुद्दा कोरोनाशी लढण्यासाठी जशी प्रतिकार क्षमता आपल्याला वाढवायला पाहिजे तशीच आता कोरोनामुळे आलेल्या या आपल्या व्यावसायिक संकटाशी लढण्यासाठी आपली प्रतिकार क्षमता म्हणजे आपण पॉझिटिव्ह राहणे हे वाढवायला पाहिजे. काम सहजासहजी मिळणार नाही, पैसा सहजासहजी मिळणार नाही हे आपल्याला माहिती झालं आहे, तरी देखील आपले खर्च कमी करून स्वतःला प्रबळ ठेवून याच्याशी लढणे हाच एकमेव उपाय. कारण कलावंत हा फ्रीलान्सर आहे, हा स्वतंत्र आहे, स्वबळावर उभा आहे, त्याला मदत तिची गरजही नसावी हा परत मुद्दा बोलतोय. पण आज परिस्थिती अशी आहे की काही काही कलावंत काहीच करू शकत नाही, बॅकस्टेज वर्कर बिचारे उपाशी मरतायत. मग त्यांनी जर हा धंदा सोडला उद्या आणि पोटापाण्यासाठी दुसरा धंदा जर स्वीकारला तर उद्या हे नाटक, ही थिएटर हे कसं उभं राहील, हा सिनेमा कसा उभं राहील, हा विषय आहे. पण तरी देखील मुद्दा हाच आहे, पॉझिटिव्ह राहून या संकटातून आपली संधी शोधणे हाच एकमेव उपाय मला दिसतो. धन्यवाद सर. संचिताजी आपलं मत. मला तेच वाटतं, सगळ्यांनी छानच मुद्दे मांडलेत की गव्हर्नमेंटनी नोंद घ्यावी, इम्पॉर्टंट इंडस्ट्री आहे तसं प्रायोरिटाईज करून, आणि बाकी मला असं वाटतं लवकरात लवकर काम सुरू व्हावं ही अगदी बेसिक आणि सगळ्यात जास्त माझी इच्छा आहे सध्या. कारण जशी पोटाची भूक तर सध्या भागते आहे, पण कलाकार म्हणून जे काम करायला एक असं आतून असं ते होतं ना काहीतरी ते पटकन आता ती भूक पण शांत व्हावी असं वाटतं मला खूपच जास्त. आणि मला असं वाटतं हे जे सॅनिटाईज आणि हे सगळं आधी आलंय ना आमच्याकडे, ते खूप आधीपासून आमचे मेकअप दादा सगळे असे कोलोननी असं करून तो मलमल आणि ते आता सगळं त्याची आठवण येते की ते सॅनिटायझेशन वाले हात आता पटकन तसा जसा मेकअप व्हावा आणि तसं काम पटकन सुरू व्हावं ही तर सगळ्यात बेसिक माझी इच्छा आहे की लवकरात लवकर सगळं व्हावं आणि सगळ्यांनी परत कामाला यावं. आणि आधी जसं सेट्स दिसायचे किंवा आधी जसं सगळं एक छान वातावरण असायचं तसंच आताही परत व्हावं असं वाटतं सोशल डिस्टन्सिंगच्या या काळात पण. सो बस तेवढीच इच्छा आहे माझी. बरं, आता मी राजेशकडे येतो. राजेश, तू जागा सोडली त्याच्यामुळे तुला एक शिक्षा आहे. तुला आपलं मत व्यक्त करताना नवरा बायकोचा जो तू विषय काढला होता त्यावरती तुला एक छानसा जोक देखील सांगावा लागेल आमच्या दर्शकांना. सगळ्यात पहिले तर मी सगळ्यांना एवढं सांगेल की या क्षेत्रात म्हणजे असलेल्याने आणि इतरांना नाही की खचून जाणे हा काही उपाय नाहीये, लढायचं आहे. जे काही संकट हे पुढे येतील त्याला लढा आपल्याला द्यायचा आहे आणि आपण कलाकार जेव्हा एखादा रोल करत असताना जे काही एफर्ट्स लावतो
ती एफर्ट्स आपल्या आयुष्यात जगताना आपल्याला ती लावायची आहे. आणि जाताना जसं तू म्हणाला आता मला की काय माहितीये का, त्या दिवशी माझ्याकडे आले होते तपासायला, मला मी बायकोला म्हंटल की म्हणजे कोण आलं होतं तपासायला, टेस्ट निगेटिव्ह आहे म्हटलं, महानगरपालिकेचे लोक. ते म्हणजे बायकोला म्हटलं माझ्या टेस्ट म्हटलं सगळे निगेटिव्ह आहे, तर बायको म्हणे तुम्ही माणूसच निगेटिव्ह आहे म्हटले. तरी तर तुझ्यासमोर पॉझिटिव्ह संसार, तरी पॉझिटिव्ह संसार केला ना म्हणा आतापर्यंत. हो नाही, पण काही काही असे असतात की बाबा एखाद्या वेळेला जर आपण ब्लड टेस्ट करायला गेलो ना, तर कोणी कोणी सांगतो ना की सगळ्या टेस्ट निगेटिव्ह आल्या, कोणी कोणी म्हणतात एवढे उगाच पैसे गेले माझे म्हणे. तुला 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 एक सांगू का, आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये दोनच रूल असतात घरामध्ये, बायको इज ऑलवेज राईट. दुसरा रूल, इव्हन इफ यू फील दॅट बायको इज रॉंग, अप्लाय रूल नंबर वन. ठीक आहे, थँक्यू राजेश. आलो सर, तुमचं म्हणणं. सगळ्यांशी बोलताना मला हे वाटलं की आजही आपल्या इंडस्ट्रीचे जे लोक आहेत ते इतके स्ट्रॉंग आहेत की कोणते सर जे बोलले की ऍटलिस्ट मॉरल सपोर्ट तर द्या कमीत कमी. तुम्ही सगळ्यांचे नावं घेत आहे, कमीत कमी हे सांगा. कुठेही मला हे नाही वाटलं सगळ्यांच्या बोलण्यामध्ये की ठीक आहे हेल्प पाहिजे आहे, ते तर ठीक आहे, दे डिझर्व इट, ते डिझर्व इट, टॅक्स पे करत आहे. पण हा जो मुद्दा कोलते सरांनी ते घेतलेला आहे की माननीय पंतप्रधान, माननीय मुख्यमंत्री, ऍटलिस्ट त्या लोकांनी बोलायला पाहिजे की नाही नाही आम्ही तुमच्या पाठीशी उभा आहे, आम्ही हे वर्कआउट करत आहे, आणि सगळ्या लोकांना मिळून या लोकांना बसून आपण काही ना काही केलं पाहिजे. दुसरा, संचिता जे बोलली पॉझिटिव्ह ऍटिट्यूड तिने जे दाखवलं, म्हणून आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून रिक्वेस्ट केलं की हे तू पुढे बोल आणि लोकांपर्यंत हे सगळं पोचव, जेणेकरून इंडस्ट्रीमध्ये हे जे काही चाललेलं आहे मेंटल स्ट्रेस जो हा शब्द सुरू आहे त्याच्यामुळे थोडा स्ट्रेस फ्री होणार, आणि जेव्हा संचिता हे सगळी गोष्ट बोलणार तर त्याचा खूप म्हणजे मिनिंगफुल राहणार आहे ही गोष्ट. आणि दोडके सर जशी बोलले की आय फुली अग्री विथ हिम. आणि दोडके सर, मी तुम्हाला सांगतो की सिटी न्यूज इन पीसीएल हा देशातला पहिला चॅनल आहे हा मुद्दा उचलून आम्ही डिबेट करत आहे, कोणत्याही चॅनलने या विषयावर डिबेट केलेला नाही आहे. आम्ही रेग्युलरली डिबेट करत आहे, काल आम्ही हिंदीमध्ये डिबेट घेतलं, मराठीमध्ये, आणि पूर्ण वीक आम्ही डिबेट घेत आहे. आणि शासनाचे जितके पुढारी आहेत त्यांच्याकडे सगळं आम्ही पाठवत आहे की काय सुरू आहे, यू गो थ्रू इट. बरोबर, आमचा प्रयत्न हाच आहे की तुमचे जे काही मुद्दे आहेत ते शासनापर्यंत पोहोचवायचे, आणि आमच्याकडनं अजून जे काही सहकार्य पाहिजे असेल आपल्या कलाकार मंडळीला तर आम्ही ते करायला तयार आहे. धन्यवाद आलोक सर. हे मेरे वतन के लोगो हे जे गाणं ऐकून आणि पाहून जवाहरलाल नेहरूजींच्या डोळ्यात पाणी आलं. देशभक्तीच्या शिवाय यशामध्ये अनुभव, अभिनय, त्या गाण्यात पोचलेला प्राण आणि एक कलावंतानी त्याच्यासाठी केलेली मेहनत हे सगळं त्याच्यामध्ये होतं. त्यामुळेच कदाचित त्याच्या डोळ्यात पाणी आलं असेल आणि आताही हे गाणं आठवून आपल्या सगळ्यांच्या भावना अशा उत्संपून येतात. प्रत्येक कलावंत त्या कलावंताची आपली जेव्हा कला प्रदर्शित करतो त्यावेळेस तो कलावंतच नाही त्याच्यासोबत एक यंत्रणा उभी असते. आज ह्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ह्या सगळ्या यंत्रणेला एक एक मॉरल पाहिजे आहे, एक पॉझिटिव्हनेस पाहिजे आहे, तो नक्कीच येईल. ही वाट दूर जाते स्वप्नामधील गावा, माझ्या मनात लखा येथे असेल रावा, तो रावा सुद्धा येईल. आणि तिसरी घंटा ज्याची आपल्या सगळ्यांना प्रतीक्षा आहे ती तिसरी घंटासुद्धा लवकरात लवकर वाजेल. आता जी आवश्यकता आहे ती ही आवश्यकता आहे की आज ह्या परिस्थितीतून पुढे जाण्यासाठी एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवावं. सर्वांनी आपल्या सशक्तीकरणाकडे, सगळ्यांनी आपल्या हेल्थकडे लक्ष ठेवावं. ह्या परिस्थितीतून बाहेर निघण्यासाठी जेवढं प्रशासन सज्ज आहे प्रत्येकाने त्याच्यासाठी कार्य करावं. मी परत एकदा आपल्या सगळ्या पॅनलिस्टचे, सर्व कलावंतांचे, सगळ्या नाट्यकर्मींचे आभार मानतो. त्यांनी आपला अमूल्य वेळ दिला. अशा चर्चेसोबत परत आपल्यासमोर परत येऊया इन बी सी एन सिटी केबलच्या माध्यमातून. धन्यवाद.